नमस्कार मित्रांनो, माझ्या टोटल अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत। मित्र हो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे सर्वांसाठी। मित्र हो, अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण मित्र हो, महाराष्ट्र आता युद्ध जिंकलेला आहे। माननीय मुख्यमंत्र्यांना मित्र हो मोठं यश आलेलं आहे। सर्वांना दिलासा देणारी बातमी आहे। मित्र हो, बातमी आपण सविस्तर पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनपर्यंत आपण आमचे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटणाला क्लिक करून आपण आमचे टोटल अपडेट नावाचे मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि समोरील बेल घंटीला क्लिक करा। चला सुरू करूयात। पहा मित्र हो, महाराष्ट्र युद्ध जिंकला, माननीय मुख्यमंत्र्यांना मोठे यश, संपूर्ण महाराष्ट्राला मोठा दिलासा, ही बातमी आपण सविस्तर पाहूया। तत्पूर्वी व्हिडिओ जर आवडला किंवा व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कारण तुमचे लाईक आम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देतात। राज्यात रेमडेसिवीरच्या तुटवड्यामुळे निर्माण झालेल्या समस्येकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते। तसेच प्रधानमंत्र्यांना देखील पत्राद्वारे विनंती केली होती। आज केंद्राने राज्यासाठी 30 एप्रिलपर्यंत 4,35,000 व्हायल्सचा म्हणजेच रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा देण्याचे आदेश काढले। मुख्यमंत्र्यांनी याकरिता प्रधानमंत्र्यांचे आभार मानले आहेत। हा पुरवठा पूर्वी 2,69,000 वायल्स एवढा होता, तो आता वाढून 4,35,000 एवढा करण्यात आला आहे। आज केंद्रीय आरोग्य खात्याच्या औषधी विभागाचे सहसचिव नवदीप रिन्वा यांचे या संदर्भातील पत्र प्राप्त झाले आहे। यात म्हटले आहे की 21 एप्रिल ते 31 एप्रिल दरम्यान हा पुरवठा असणार आहे। देशभरातील राज्यांच्या मागणीप्रमाणे 15 लाख रेमडेसिवीर वायल्स केंद्र पुरविणार असून 7 परवानाधारक उत्पादक कंपन्यांना प्राधान्याने हा पुरवठा करण्यास सांगण्यात आले आहे। धन्यवाद।